स्वागत। ध्यास एकच माझ्या थोरल्या धाकल्या धन्याचे चरणकमल ज्या ठिकाणी पडले तो प्रत्येक चिरा संवर्धित करायचा, या विचाराने प्रेरित होऊन अखंडपणे टीम दातेगड संवर्धन ही टीम शिवगड संवर्धन मोहीम चाल राबवत आहे आणि हे शिवकार्य अखंडपणे दुर्लक्षित असल्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता पसरली आहे। हे स्वच्छ ठेवणे त्यांचे पवित्र करणे हे आपले कार्य असल्या विचार प्रेरित केले। यामध्ये दातेगड, वसंतगड, इतर जिल्ह्यातील सर्व गड ही टीम या माध्यमातून दुर्ग संवर्धनाच्या माध्यमातून काम करत आहे। यांचे हे कामाचे विचार मी सूरज कदम, टीम दातेगडचा मावळा। टीम दातेगडचा एक उद्देश आहे की माझ्या थोरल्या व धाकट्या धान्याचे चरण कमल ज्या ज्या ठिकाणी पडले प्रत्येक चिरा संवर्धित करायचा आणि याच उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज असेल तर महाराष्ट्रातील घराघरात पोचलेले आहेत। महाराष्ट्रातील घराघरात त्यांना खूप आदर आहे, पण कधी कधी एक गोष्ट मनाला खूप खटकते की आपण छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त आदर ठेवून बाकी गोष्टी काही विचार करत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण पुढच्या पिढीला जर अस्तित्व त्यांचं सांगायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड किल्ले हे आपण संवर्धित करणं गरजेचं आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि गड किल्ले हे एक समीकरण आहे, त्यातले एकाचं जरी अस्तित्व नाहीसं झालं तर आपण पुढच्या पिढीला आपण शिवाजी महाराजांचा इतिहास काय सांगणार। याच उद्देशाने 2013 साली वसंतगडावरती एक गड संवर्धनाची ठिणगी पडली। या टीम वसंतगड तर्फे या किल्ल्यावरती गड संवर्धनाची मोहीम किंवा एक चळवळ सुरू झाली। यामध्ये सुरुवातीला काही मावळे आपले काम करून त्याच्यानंतर हळूहळू ही संख्या वाढत गेली आणि एक चळवळ म्हणण्यापेक्षा एक मोहीम एक गड संवर्धनासाठी झटणारे हात जोडू लागले। अशा प्रकारे टीम दातेगडच्या माध्यमातून जवळपास 700 ते 800 मावळे टीम किल्ले दातेगड, किल्ले निवती, किल्ले काळदुर्ग, किल्ले वसंतगड, किल्ले मल्हारगड या गडावरती कायम या हातांची सेवा सुरू आहे। त्याच पद्धतीने सातारा जिल्ह्यासोबतच महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा, रायगड जिल्हा, ठाणे, कोल्हापूर या जिल्ह्यातील गडावर सुद्धा हे हात सतत कार्यरत आहेत। महाराष्ट्रातील माझ्या तमाम शुभक्ता एक विनंती आहे की आपण सुद्धा या टीम या संकल्पनेतून या मोहिमेमध्ये सामील होऊन महाराजांच्या गड किल्ल्यांना किंवा त्यांचं अस्तित्व राखण्यासाठी आपण या गड किल्ल्यांना एक मोका श्वास देऊया। यासाठी महाराष्ट्रातील तमाम शुभक्तांनी या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सामील व्हा अशी मी विनंती करतो। याच्या मागचं एकच उद्देश आहे की ना कोणाच्या नावासाठी, ना स्वार्थासाठी, ना कोणत्या पदासाठी हे कार्य फक्त ह्यात फक्त झटतात ते गड किल्ले संवर्धनासाठी। तरी आपण सर्वांनी या महाराजांचं अस्तित्व या गड किल्ल्यांमध्येच आहे हे राखण्यासाठी सर्वांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हावे हीच मी विनंती करतो। परत एकदा जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवभवानी, धन्यवाद।